जे काय झालं ते मुंबई पोलिसांना आणि या सरकारला शोभा देणार नाही. म्हणजे सरकार जर सामान्यांपासून आमदार आणि खासदारांपर्यंत सगळ्यांचं जीव सुरक्षित ठेवणार नसेल तर या सरकारला सत्तेत देखील राहण्याचा अधिकार आहे. आणि सिक्युरिटीच्या आतमध्ये असलेल्या माणसाला अशा प्रकारे वेढं मारणार असतील चांगलं लक्षण नाही मुंबईच्या दृष्टीने. एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या धुवावर आता मला त्यांचा मुलगा सांगतो होता 20 दिवस ते भाड्याच्या घरात राहत होते कुठल्यामध्ये. आता आपलं संपूर्ण जे इन्फॉर्मेशन खातं आहे म्हणजे जे पोलिसांचा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजे खबरी. मुंबई पोलिसांनी हे सगळं रोखण्याचं काम पोलिसांनी कसं केलं असेल तर त्यांच्या अतिशय तल्लख बुद्धीने खबरी नेटवर्क पसरून मुंबईत कायम ताबत ठेवण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं. मुंबई पोलिसांनी मुंबई उत्तम सांभाळ म्हणजे मी तर 80 सालापासून हे सगळं बघतोय. मुंबईत उसळलेला गँगवॉर, त्याच्यानंतर शांत झालेला गँगवॉर सगळं बघितल्यानंतर हे जे काही दिसतंय हे भयानक आणि सिक्युरिटीच्या आतमध्ये असलेल्या माणसाला अशा प्रकारे वेढं मारणार असतील म्हणजे चांगलं लक्षण नाही मुंबईच्या दृष्टीने. आणि मी तर त्याला आम्ही बघ साधारण 90 सालापासून त्याच्या आधीपासूनचे मित्र आहोत. अत्यंत कायम हसत असलेला, टिंगल टवाळी करणारा, मजा करणारा असं एक व्यक्तिमत्व होतं. त्याचं फार काही कोणाशी दुश्मनी असेल असं मला वाटत नाही. पण ज्या प्रकारे हे सगळं झालं हे सगळं भीती आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस चौकशीतून असेही समोर येत आहे की बिष्णोई गँगने या सगळ्या मला कुठल्याही गँगबद्दल काही बोलायचं नाही. कोणी केलं काय केलं हे कालांतराने समोर येते. जे काय झालं ते मुंबई पोलिसांना आणि या सरकारला शोभा देणार नाही. म्हणजे सरकार जर सामान्यांपासून आमदार आणि खासदारांपर्यंत सगळ्यांचं जीव सुरक्षित ठेवणार नसेल तर या सरकारला सत्तेत देखील राहण्याचा अधिकार आहे. लॉ अँड ऑर्डर ही मेन आहे. तीच लॉ अँड ऑर्डर कोसळणार असेल ते राज्य अराजकाकडे चाललं आहे असं म्हणायला काय हरकत आहे. पुण्यामध्ये 1 दिवसाआड गोळीबार झाला आहे, आज मुंबईत झाला, महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात अनेक हत्या झाला, बलात्कार झाले, काय चालू आहे. कोणाचा कॅमेरा? पोलिसी यंत्रणेमध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप आणि त्यांच्यातनं निराश झालेली पोलीस यंत्रणा ह्याचा रिझल्ट काय तर बाबा सिद्दीकीची हत्या. अजित पवार यांच्या नेत्यांना स्पेशल टार्गेट केलं जातं का? कारण 2 हत्या आठवड्यात झालेल्या आहेत. तसं मला काही माहीत नाही, त्याच्यावरती मला काही बोलायचं. तुम्हाला काय वाटतं की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे? सरकारने राजीनामा दिला पाहिजे. दिवसाढवळ्या पुण्यामध्ये हत्या होत आहेत, दिवसाढवळ्या जालन्यामध्ये हत्या होत आहेत, दिवसाढवळ्या मुंबईत हत्या होत आहेत, काय चालू आहे काय? आणि ह्याचं कारण एकच, पोलिसी जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप इज लीडिंग टू क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. नेते कोणाच्या खांद्यावर हात ठेवतात, कोणाच्या खांद्यावर हात ठेवून फिरतात हेही पोलिसांनी तपासावं. पोलीस आपल्या मतदारसंघात कोणा म्हणजे उमेदवार आपल्या मतदारसंघात कोणाकोणाला बोलवत आहेत याच्याकडेही पोलिसांनी लक्ष ठेवावं. म्हणून असं सैल सोडून हा सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आहे, हा विरोधी पक्षातला आहे, हा विरोधी पक्षाचा माणूस आहे, हा सत्ताधारी पक्षाचा माणूस आहे, आणि जीव गेला ना एखाद्याचा. मी तर तिच्या खानदाला गेले 20-25 वर्ष 34 वर्ष ओळखतो. यूथ काँग्रेसचा माझा मित्र होता तो. वाईट झाला, अतिशय वाईट. सर आय डोंट वॉन्ट टू स्पीक एनिथिंग ऑन दिस अँगल बिकॉज आय डोंट थिंक इट इज अ ट्रू स्टोरी.